गेला तरी त्याची आठवणी मात्र ताज्या असतात त्याच्या कार्यामुळे. असेच राजेंद्रजी बापूर मिथे हे सुद्धा असेच होते. आपल्या वेळात वेळ काढून आपली प्रकृती बरी जरी नसली तरी ते मात्र आपल्या ड्युटीवर हजर राहायचे हे विशेष गोष्ट आहे असे वडगावकर साहेबांनी सांगितले आहे. यानंतर माननीय रमेश रमणजी डोळे हे दोन शब्द इथे करतात. राजेंद्रजी बाग भेटत आहे आज हे आपल्यात नाही आहे पण कर्तव्य निभवता निभवता त्यांचा जीव गमावला गेला. एक प्रकारची हत्याच झाली पण त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा मी आमदारसाहेबांना करतो. त्यांचा जो मालेकरीवर त्याला तुमच्या डिपार्टमेंटनी लवकरात लवकर पकडून जो गुन्हा दाखल आहे हे कलम आता आम्हाला आता कलम नाही माहीत पण हे कलमच्या हिशोबाने जे लागू होते त्या हिशोबाने लवकरात लवकर त्याला पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्यामुळे आज तो मोकाट फिरत आहे गुन्हेगार. तिथं त्या परिसरात तिथं वातावरण आहे जेवढ्या लवकरात लवकर तुमचे 200-300 जेवढे पोलीस कॉन्स्टेबल आहे काही अधिकारी आहे दिवस रात्र एक करत आहे. तुमचे प्रयत्न चालू आहे नाही आहे असा भाग नाही पण शक्यतो जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर त्यांना पकडून जेरबंद करून तिथे नागरिकांना सुटकेचा श्वास मिळाला हीच एक अपेक्षा. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. नक्कीच रमण भाऊ केलेल्या गुन्ह्याची माफी नाही कारण पोलिसांना 24 तास ड्युटी करताना आपण पाहतो आहे. जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा तेव्हा वेळ काढून मात्र ते आपल्या परिवारासोबत असतात पण 24 तास गेल्या 3 दिवसापासून ते नवरगाव हिवरी येथे आपलं कर्तव्य बजावत आहेत आणि त्याला शोध घेत आहेत. नक्कीच त्या सापडल्यानंतर त्याला त्या गुन्हेगाराला नक्कीच सजा होईल. यानंतर ज्या कोणा व्यक्तीला या श्रद्धांजलीवर बोलायचं असेल ते समोर कनाके साहेबांना कनाके साहेब होमदेवजी कनाके साहेब मारेगाव वाशी मारडी चौकातील सर्व तमाम जनतेने स्वर्गीय राजेंद्र बापूराव कुडमेते त्यांचं वय होत 52 वर्ष नोकरी 6 वर्ष शिल्लक होती. तो हेड कॉन्स्टेबल होता तो मारेगाव पोलीस स्टेशनलाच होता. त्याच्या मुन्शीगिरीचा चार्ज मी या रिटायर होतपर्यंत 3 वर्ष मी सांभाळलो. तुम्ही आहे मला काही काळजी नाही. दारू पिला काय नाही पिला काय बीमार असला काय काही असला का तो माझ्याशिवाय या पोलीस स्टेशनला राहत नव्हता. मी कनाके साहेब आहे मला काही त्याची काळजी नाही. ह्या भ्याड हल्ल्यामध्ये जो त्याच्यावर हमला झाला जो पोलिसावर हमला झाला हा भ्याड हमला आहे. या भ्याड हमल्यासाठी माझी 2 वर्षापासून सतत महाराष्ट्र शासनाला पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे की अधिकाऱ्याच्या अग्निशस्त्रासोबत पोलिसांना प्लॅस्टिक बुलेटची रिव्हॉल्वर प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात यावी. 2 वर्षापासून सतत मागणी आहे. कितीही पोलिसावर गुन्हेगारानं जर हमला जर केला तर एक प्लॅस्टिकच्या गोळीनं जर त्याला जर डागला तो अर्धा तास मुर्चिदा येऊन पडतो वर पोलिसावर कधीही हमला होणार नाही याची ती संपूर्ण मागणी 2 वर्षापासून. कालच मुंबईला जाऊन आलो 26/11 तिथल्या उपोषणाला आणि गेट ऑफ इंडियाला मी स्वतः श्रद्धांजली वाहण्यासाठी कालच मी मुंबईत आलेला आहो. तरी या राजेंद्र कुडमितेला महाराष्ट्र शासनाने व ठाणेदार साहेबांनी रिपोर्ट पाठवून त्याला शहीद घोषित करावं असे मी तमाम जनतेला व महाराष्ट्र शासनाला
मी विनंती करते की राजेंद्र कुणमितेवर झालेला हल्ला हा ड्युटीवर असताना झाला, हा ड्युटीवर शहीद झाला, तरी त्याला शहीद घोषित करण्यात यावे असा तमाम जनतेने व पत्रकारांनी याची दखल घेऊन याला शहीद घोषित करण्यात यावे असे निवेदन डीवायएसपी साहेबाला एसपी साहेबाला करून राजेंद्रला शहीद घोषित यावा असे बोलून मी माझी श्रद्धांजली सगळ्या समक्ष 2 मिनिटं कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डोळे पत्रकार बंधू कार्यकर्ते आणि समस्त मारेगाव बंधू आणि आज आपण खूप दुःखात आहे, पोलीस डिपार्टमेंट तर खूपच दुःखात आहे, त्याचप्रमाणे मारेगाववासी आणि परिसर खूपच दुःखात आहे. ते कर्तव्य लक्ष पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्रजी कुणमितेवर खूपच प्रामाणिक होते आणि अतिशय जवळचे होते माझ्या, आणि कुठलंही काम दिलं तर नाही म्हणणार नव्हते, जीवाला जीव देणारे असे कर्तव्य दक्ष पोलीस कॉन्स्टेबल हे आपल्यात आज नाही आहे. त्यांच्या कामाप्रत्यंतही अभिनेता होती, कुठलंही काम ते प्रामाणिकपणे करायचं, कोणी करत नव्हते, कुठल्याही महिलाकडे असल्या त्यांनी म्हटलं मला कुठलं हे काम आहे ते काम आहे, कोणतंही कारण सांगितलं तरी ते म्हणायचे तुम्ही जा मी काम करतो, मी ड्युटी करतो. डे नाईट 24 तास त्यांनी आपलं काम असलं लावून घेतलं आणि असे हे कर्तव्य लक्ष पोलीस कॉन्स्टेबल आपल्यात आज नाही आहे. दुःखाची गोष्ट आहे, आपण श्रद्धांजली आपल्या सर्वांना करतो त्यांच्या कुटुंबियांच्या या दुःखद घटनेतून वारी मिळण्याचा एक त्यांना बळ मिळावं मी ईश्वरची प्रार्थना करतो.